मित्रांनो, मी आहे पवन सोनटक्के आणि माझ्या युट्यूब चॅनल तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आहे ठाकूरवाडी गावाजवळ आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत कलावंती दुर्ग येथे. माझ्यासोबत जुळलेला आहे अजय सहारे, जो यवतमाळहून आलेला आहे आणि त्याचा हा फर्स्ट म्हणजे किल्ला आहे जो आता तो ट्रॅकिंग करणार आहे. एक्साइटमेंट आहे की कसं होणार, काय होणार, काय होणार नाही. चल जाऊया. त्याला घेऊन जाते का सोबत? चल रे. मित्रांनो, कलावंती दुर्गासाठी यायला तुम्हाला पहिले मुंबईला यावं लागेल आणि मुंबईवरून पनवेलला यावं लागेल आणि पनवेलवरून नेरे आणि ठाकूरवाडी गाव, जे कलावंती दुर्गाचं जे पायथ्याचं गाव आहे ते ठाकूरवाडी गाव आहे आणि या गावामधूनच आपल्याला कलावंती दुर्गाला जावं लागतं. ठाकूरवाडी गावाच्या पार्किंगमधूनच तुम्हाला कलावंती दुर्ग दिसेल. तुम्ही रस्त्याने जाताना तुम्हाला समोरच तुमच्या समोर एक डोंगर दिसतो आणि त्या डोंगराच्या बाजूलाच मागे कलावंती दुर्ग आहे. कलावंती दुर्गाला जाण्यासाठी मित्रांनो, ठाकूरवाडी जो गाव आहे आणि हा गावावरून आलेला हा जो रस्ता आहे हा साधा आणि सरळ सोपा जो रस्ता आहे. याच्या व्यतिरिक्त एक पिंपळवाडीकडून पण तुम्ही कलावंती दुर्गाला जाऊ शकता, पण तिकडे चढाई जास्त असल्यामुळे आणि पायवाट असल्यामुळे पावसाळ्यामध्ये तुम्हाला तो रस्ता दिसेनासा होतो. त्याच्यामुळे तुम्ही कधी पण कलावंती दुर्गाला आला ना तर ठाकूरवाडी हाच पर्याय निवडा. मित्रांनो, गडावरती जाताना तुम्हाला रस्त्यामध्ये असे दुकानं पण लागतील, सध्या आता ते बंद आहे. यवतमाळ वरून कलावंती दुर्ग बघण्यासाठी आलेला आहे. त्याने युट्यूब वरती व्हिडिओ बघितला आणि 90° ज्या पायऱ्या आहे त्या चढण्यासाठी तो यवतमाळहून आलेला आहे. अजून 2-3 किलोमीटर जायचं आहे. कसं वाटतं आता 1-1.5 किलोमीटर चालून? ठीक आहे, चांगला आहे आणि जाऊया आता. चालून चालून दमलोय मित्रांनो आणि दमल्यानंतर एका झाडाच्या सावली खाली मस्त गार लागतंय तिथे मी बसलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सगळ्यात कठीण जो किल्ला आहे, म्हणजे जो दुर्ग आहे चढाईसाठी, तो हा कलावंती दुर्ग आहे. भाऊ एकदम धूमच्या स्पीडने चालतंय तू, एकदम धूमच्या स्पीड. हे ना पाय चपले ना, सवय झाली आहे ना. आम्ही रस्ता चुकलो मित्रांनो, आता आमचा भाऊ आम्हाला रस्ता दाखवत आहे आणि हा भाऊ बिना चपलेने गोट्यावरून एकदम धूमच्या स्पीडने चालला आहे. भाऊ नाव काय म्हटलं? केतन भाऊ आम्हाला रस्ता दाखवत आहे आता. तू सवय पावलो, जायची पूर्ण रस्ता पाठ आहे. चुकलो बघ आम्ही, मला वाटलं घर आहे. घर जय कसं वाटतंय? हा थकला मग फिरण्यात थोडा टाइमपास झाला. चल रे, अरे इथं सुसू. चल हे मित्र कोल्हापूरतून ते आले आहे आणि यांनी कंटिन्यू ट्रॅकिंग करत आहे कालपासनं. कुठून कुठून आला तू? कोल्हापूर. हा सप्तशृंगी. अजून कळसूबाई. म्हणजे यांनी काल कळसूबाई शिखर करून परत आता कलावंती दुर्ग चढण्याचा प्रयत्न करते. लोक मानलं पाहिजे यानंतर. एक मिनिट भावा, मित्रांनो थोडी घसरण नाही इथे सांभाळून चला. मित्रांनो, गडावरून चढायला सुरुवात केलेली आम्ही आणि इथे थोडी घसरण आहे. त्यातून वर चढल्यानंतर तुम्हाला रस्त्याच्या चढताना रस्त्याच्या बाजूला एक गुफा दिसेल, तुम्हाला गुफा दाखवतो मी.
मित्रांनो, फायनली जिथून आपण गड चालू होतो तिथपर्यंत आपण आलेलो आहे आणि जिथे त्या गडाच्या कातळ पायऱ्या चालू होते तिथून आजपर्यंत आपण चढायसाठी सुरुवात करणार आहे. जे जिथून तुम्ही सुरुवात करणार चढायसाठी तिथे तुम्हाला थोडी घसरण दिसणार. तिथे एक रोप बांधलेला आहे, तर सध्या तर रोपची गरज नाही, पण पावसाळ्यामध्ये तिथं जास्त स्लिप होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे तुम्ही रोपचा आधार घेऊन वर चढू शकता. तर मित्रांनो, छत्रपतीचं नाव घेऊया आणि गड चढायला सुरुवात करूया. पावसाळ्यामध्ये मित्रांनो इथे जास्त पाणी असतं, त्याच्यामुळे स्लिप होण्याची जास्त शक्यता असतं. हाच पोझिशन थोडा डेंजर आहे चढायला, कारण की खाली थोडी दरी आहे. तुम्ही रस्सीचा आधार घेऊन वर चढू शकता. काय झालं? सावकाश चल, खाली नको बघू. मित्रांनो, इथून खरी चढाई आहे. 90-80 अंशाच्या डिग्री मध्ये पायऱ्या आहे. जय चढला पाहिजे. जयचा पहिलाच ट्रेकिंग किल्ला आहे. चढल्यानंतर ही जी पायरी आहे डिस्टन्स थोडं जास्त आहे, त्याच्यामुळे चढायसाठी प्रयत्न करावा लागेल. मित्रांनो, हा क्वेश्चन थोडा अवघड आहे सुरुवातीचा. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे. हा क्वेश्चन थोडा अवघड आहे, पाहिजे क्वेश्चन जास्त आहे. पहिल्यांदाच कलावंती दुर्ग चढला आणि त्या पण कातळ पायऱ्या 80-90 अंशाच्या. मित्रांनो, फायनली ज्या कातळ पायऱ्या होत्या त्या आपण चढलेल्या आहे. कलावंती दुर्गाच्या मित्रांनो मेन जे डिफिकल्ट पोझिशन आहे तो फक्त तो कातळ पायऱ्या तोच आहे. ते जर तुम्ही क्रॉस केला ना तर त्याच्यावरचा जो मेन आहे,
जो झेंड्याचा तो तेवढा डिफिकल्ट नाही आहे. आणि माझ्या मागे जे दिसतो हा प्रबळगड आहे. कलावंती दुर्गाच्या समोर हा प्रबळगड आहे मागचा. फायनली आपण गडावरती आलेलो आहे आणि माझ्यासोबत कोल्हापूरचे जे मित्र आहे जे मला खालून पर्यंत जे सोबत होते ते आता गडापर्यंत आहे. तर कसं वाटलं तुला गड चढून? गड चढून आम्हाला भारी वाटलं. शिवाजी महाराजांची आम्हाला प्रेरणा मिळाली. आम्ही कोल्हापूरचा आहे. मी 09 आहे. तुला भीती वाटली का पायऱ्यावर? थोडी थोडी भीती वाटली खरं. जरा भारी वाटलं. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जरा ऊर्जा वाटली. ऊर्जा वाटली ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो गडावरती आल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. मित्रांनो गडावरती आल्यानंतर आपल्याला या बाजूला जे दिसतंय जे गाव ते ठाकूरवाडी आहे आणि इकडे पनवेल. गडावरती आल्यानंतर या बाजूला आपल्याला सलमान खानचा जो फार्म हाऊस आहे तो पण दिसतो. ते नीचेवाला हो ब्ल्यू कलर का दिख रहा ना वो सलमान खान का फार्म हाऊस आहे. हा मित्रांनो कलावंती दुर्ग हा शत्रूवर आणि आजूबाजूच्या परिसरावर निगराणी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून बांधण्यात आला आहे. कलावंती दुर्ग हा प्रबळगड या नावाने पण ओळखला जातो. कलावंती दुर्ग हा गोलाकार आणि 2250 फूट उंच असून हा एक बुरुज आहे. कलावंती गडावरून मित्रांनो चंदेरी पेब कर्नाला माथेरान आणि मुंबई सहजपणे ओळखल्या जाऊ शकते. मित्रांनो गडावरती महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. म्हणजे गड उतरण्याचा चित्तथरारक अनुभव आता बघायला मिळणार आहे. मित्रांनो कलावंती दुर्गाच्या फक्त ज्या कातळ पायऱ्या आहे हाच मेन पायऱ्या आहे आणि तिथेच थोडं धोकादायक आहे. पावसाळ्यामध्ये इथे स्लिप होण्याची जास्त शक्यता असते. तुम्ही बघू शकता मित्रांनो तेवढं पण नाही आहे पण सावकाश थोडं जावं लागतं.
फायनली मित्रांनो आता आम्ही कलावंती दुर्गाच्या खाली उतरलेलो आहे आणि खूप छान अनुभव होत आहे. जयचा माझ्यासोबत जो जय होता त्याचा तो पहिला म्हणजे ट्रेक होता आणि तो पहिलाच म्हणजे किल्ल्यावरती चढला आहे. तर त्याला विचारूया कसं वाटलं पहिला ट्रेक. खूप छान वाटलं आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी एकदा वन्स इन अ लाईफ टाईम तरी करून पहावे कारण की खूप छान. भीती वाटली का पहिल्यांदा म्हणजे तू एवढी ट्रेकिंग थोडी 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 पहिल्यांदा आयुष्यामध्ये त्यांनी 4 किलोमीटर ट्रेकिंग केली आणि पहिला त्याच्या आयुष्यातला हा किल्ला आहे की त्याने म्हणजे चढलेला आहे तो. खूप छान असं म्हणजे वन्स इन अ लाईफ टाईम मुवमेंट असं आपण त्याला म्हणू शकतो आणि हे सगळ्यांनी एकदा तरी करून पहा. अशा प्रकारे मित्रांनो जयला पण आवडला ट्रेक आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय मित्रांनो.